ऑनरेबल ठाकरेजी सुनील ठाकरे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जे मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मी मनापासून आभार मानतो. मराठी जगाच्या पाठीवरती कृषी प्रधान देश म्हणून ओळखण्यात जाणाऱ्या या भारतात आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलण्यासाठी तिसरा आठवडा आम्हाला उजाडला जातो याच्यासारखी लाजीरवाणी बाब आमच्या आयुष्यभरामध्ये कुठली असू शकत नाही. देशातला कृषी क्रांतीचा पहिला पाया जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या लालबहादूर शास्त्रीजींनी रचला आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कृषी औद्योगिक रचनेचा पाया महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या कालावधीमध्ये रचला. या चव्हाण साहेबांनी या ठिकाणी संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री गृहमंत्री अर्थमंत्री या नात्याने देशाची सेवा केलेली आपल्याला पाहायला मिळाली. या देशातली दुसरी कृषी क्रांती झाली असेल तर 2004 सालाच्या नंतर झाली याचा आवर्जून उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छितो. आपण सातत्याने बोलत आलो, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आश्वासनं दिली गेली की शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या 1.5 त्याला उत्पादन त्या ठिकाणी मिळवण्याची शाश्वत हमी दिली गेली होती. स्वामीनाथन समितीची अंमलबजावणी केली जाईल असं ठाम आश्वासन देशभरातल्या शेतकऱ्यांना त्या कालावधीमध्ये दिलं गेलं होतं. पण स्वामीनाथन समितीची नेमणूक कोणी केली? या देशाचे कृषी मंत्री असताना आदरणीय पवार साहेबांनी त्या कालावधीमध्ये गेली, किमान आधारभूत किंमत दरपर्षी वाढवली. मला आठवते आपण दक्षिणेकडच्या राज्यांतील अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहात. मी सुद्धा कोकणातल्या प्रांतातला एक शेतकरी आहे ज्या ठिकाणी भाताचं उत्पादन होतं. वाजपेयी साहेबांचं सरकार ज्या कालावधीमध्ये होतं त्याला भाताचा दर दिला गेला होता 450 रुपये प्रति क्विंटल. देशाचे कृषी मंत्री म्हणून पवार साहेबांनी सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळेपासून ते 2014 सालापर्यंत कृषी मंत्री पदाची सूत्र खाली द्यायला ठेवली त्यावेळेला भाताचा दर गेला होता 1450 रुपये प्रति क्विंटल. 1000 रुपये प्रति क्विंटल 10 वर्षामध्ये वाढ केली गेली आणि गेल्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये दुर्दैवाने वाढ त्या ठिकाणी केली गेली नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असं आपण बोललं जातं. 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी टाकण्याच्या वतीमध्ये बोललं गेलं. आज महाराष्ट्रामध्ये पीक विमा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावरती धुमाकूळ घातलेला आहे. एका बाजूला दुष्काळामध्ये दस्त झालेला शेतकरी त्यांनी दुष्काळ अनुभवला, या वर्षी त्यांनी अतिपाऊस अनुभवला. अवकाळी पडणाऱ्या पावसाळीमुळे महाराष्ट्राचा शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. एकच उदाहरण या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी देऊ इच्छितो आहे की द्राक्षाचं उत्पादन करणारा नाशिक सारखा जिल्हा या देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांना गेले स्वतः शेतकरी आहे. वर्षात 40 लाख त्याचं उत्पन्न आहे. 7-8 कोटी रुपये खर्च करून द्राक्ष आगायत त्यांनी उभी केलेली होती. पण यावेळेच्या अवकाळी पावसाने ज्यावेळेला द्राक्षाची बागायत उद्ध्वस्त झाली त्यावेळेला तोच अश्रू ढाळणारा शेतकरी या देशाने त्या ठिकाणी पाहिला. आज त्या अर्थ घालणाऱ्या शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता आहे. किमान आधारभूत किंमत कृषी मंत्री महोदय वाढवली गेली पाहिजे. हॉर्टिकल्चर मिशन या देशामध्ये नव्हतं. माझ्या महाराष्ट्रामध्ये हॉर्टिकल्चर मिशन सुरू केलं आदरणीय पवार साहेबांनी 1991 साली ज्यावेळेला राज्याचे ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेला. रोजगार हमीची सांगड फळबागाची घातली गेली आणि आज महाराष्ट्रामध्ये काही लाख हेक्टर बागायत फळबाग त्या ठिकाणी आलेली पाहायला मिळू शकते. ते सुद्धा त्यांनी त्या देशामध्ये राबवलं. देशामध्ये हॉर्टिकल्चर मिशन त्या ठिकाणी सुरू केलं. पण आज फळबाग उत्पादक शेतकरी असेल, माझ्या महाराष्ट्रातला फळबाग उत्पादक शेतकरी असेल, या अवकाळी पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. एखादं खरीपाचं पीक गेलं तर रब्बीचं पीक येऊ शकतं. पण फळबाग एखादा जर का पूर्णपणे उद्ध्वस्त झाली तर परत 5 वर्ष त्या फळबागाला उत्पन्न येऊ शकत नाही. त्याला मदत करण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. मला आठवतं 2014 लोकसभेच्या निवडणुकीला पवार साहेब ज्याला गेलेले होते त्याला पूर्णपणे उन्हाने फळबागा करपलेल्या होत्या. लोकसभेचा प्रचार थांबवला, दिल्लीमध्ये आले एनडीआरएफचे चेअरमन म्हणून त्यावेळेच्या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून त्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचं औदार्य त्या कालावधीमध्ये दाखवलं गेलं. आज माझ्या महाराष्ट्रातील खासदार या ठिकाणी बसलेले आहेत. कदाचित भारतीय जनता पक्षाचे असतील, कदाचित शिवसेनेचे असतील, कदाचित आमच्या पक्षाचे त्या ठिकाणी असतील. त्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना एक दांडीची सुद्धा मदत दुर्दैवाने त्या ठिकाणी दिली गेली नाही. परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालंय. अध्यक्ष मोदी आपण दक्षिणेच्या परिसरातील आहात. फाय आणि वादळाने उद्ध्वस्त झालेल्या मच्छीमारांना त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मदत दिली गेली. त्यांना अधिक अनुदान त्या कालावधीमध्ये दिलं गेलं. यावेळेला रक्षाबंधनाच्या दिवशी मच्छीमार मच्छी करण्यासाठी त्या ठिकाणी जातात. गेल्या 4 महिन्यामध्ये माझा मच्छीमार बांधव समुद्रामध्ये त्याच्या होड्या घालू शकला नाही. त्याचं कारण
आज ही मुंबई मध्ये पाऊस पडतो आहे. विनायक राऊत म्हणाले की काल पाऊस पडला, आज ही मुंबई मध्ये पाऊस पडतो आहे. आज ही माझ्या कोकणाला चक्रीवादळाचा धोका असं हवामान खातं त्या ठिकाणी सांगतंय. या माझ्या मच्छीमार व्यवसायांना आपण मदत करणारच काय हा प्रश्न त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो आहे. मला आठवतंय माननीय पंतप्रधान महोदयाने सांगितलं की गुजरातच्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कृषी मंत्री म्हणून पवार साहेबांनी मदत केली असं पंतप्रधान महोदय म्हणाले. मदत करणारे मोठे आणि मदत केली म्हणून सांगणारे सुद्धा मोठे, पण अशी मदत करण्याची आवश्यकता आता महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी आहे. अर्थसार महाराष्ट्रातला शेतकरी या संबंध भारत सरकारच्या कडे घालतो आहे की आपत्तीमध्ये सापडलेल्या त्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या शिवाय दुसरं कुठली परिस्थिती त्या ठिकाणी राहू शकत नाही. शेतकऱ्याचा सातबारा कोरडा करायचा की नाही ते आपण ठरवू शकतो, पण स्वातंत्र्याच्या नंतर या देशातली पहिली कर्जमाफी जर का कुणी केली असेल तर सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालच्या युपीएच्या सरकारने केली. मनमोहन सिंग त्यावेळेला बंद म्हणून पवार साहेब त्या कर्ज मध्ये याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख त्यानिमित्ताने मी करू इच्छितो. त्या शेतकऱ्याला मदत करतो भारत सरकार नेमकी पावलं उचलणार काय हा प्रश्न त्या ठिकाणी येतो आहे. आज शेतकऱ्यांना ओरबडणारी जी संबंधाची काय पीक विमा कंपन्या आहेत या पीक विमा कंपन्यांच्या मार्फत त्याला न्याय आम्ही देणार की नाही हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आहे. किमान आधारभूत किंमत आपण वाढवली पाहिजे. स्वामीनाथन समितीची अंमलबजावणी करणार असं आपण ज्याला स्पष्टपणे म्हणतो त्याच्यावरती उपाय देखील पाहिजे. कांदा आज महागला आहे पण आज आपण कांद्याची आयात करतो आहोत. मला अभिमान वाटतो आहे 2004 सालामध्ये आयात करणारा देश म्हणून जगाच्या पाठीवरती भारत देशाची ओळख होती, पण 2014 सालामध्ये जगातला निर्यात शेतीमालाची निर्यात करणारा भारत देश शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली होता त्याचा आज अभिमानपूर्वक उल्लेख या ठिकाणी करतो आहे. कांद्याची आम्हाला आयात का करावी लागते? या देशातला नाशिकच्या परिसरातला लासलगावच्या परिसरातला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जर का आम्ही मदत देऊ शकलो असतो तर या देशी या राज्यामध्ये आणि देशामध्ये कांद्याचे दर का जे काय वाढलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा योग्य त्या आपल्याला अनुभवायला मिळू शकलं असतं. माझी हीच आपल्यामार्फत विनंती आहे, कृषीमंत्री महोदयांनाही विनंती आहे की या देशातला अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या उद्योग सेक्टराकडे तुम्ही जरूर बघा, पण या शेतकरी वर्गाकडे बघू शकत नाही. शेतकरी मोडला तर देश मोडेल आणि देश मोडला तर नावाला सुद्धा तुम्ही शिल्लक राहणार नाहीत. हा विचार त्या ठिकाणी करत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आता पावलं उचलण्यासाठी भारत सरकारने या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी घ्यावी. आणि अवकाळी पावसाने अत्यंत अतिवृष्टी झालेल्या पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात या केंद्राची विनंती आपल्या मार्फत या ठिकाणी करतो. आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.